मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग कसं ड्रॉ केलं जातं। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या काही टूल्सची आपल्याला गरज पडणार आहे ते टूल्स आपल्याला शिकणं गरजेचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहतात की हा होम मेनू आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे टूल्स दिसतात। यापैकी सर्वात प्रथम आपल्याला ड्रॉ टूल शिकायचे आहेत। ह्याच्यामध्ये पहिला आपल्याला या ठिकाणी दिसतोय लाईन, हा लाईन टूल घेतल्यानंतर मी ह्या ठिकाणी लाईन ड्रॉ करणार आहे। आता एक लेफ्ट क्लिक केलं आणि लाईन अशी ड्रॉ केली। तुम्ही कुठलाही दुसरा पॉइंट या ठिकाणी देऊ शकता आणि क्लिक करू शकता, पण जर तुम्हाला लाईन एखाद्या स्पेसिफिक डिस्टन्सची हवी असेल तर तुम्ही ते डिस्टन्स या ठिकाणी एंटर करू शकता। ते म्हणजे की डायरेक्टली तुम्ही नंबर्स एंटर करा। फॉर एक्झाम्पल आपल्याला 20 डिस्टन्सची हवी आहे लाईन, मग इथे 20 एंटर करू शकता तुम्ही याप्रमाणे। लाईन ऑटोमॅटिकली या पॉईंटपासून 20 डिस्टन्सवरती कट होईल, म्हणजे 20 युनिट जे काही तुमच्या युनिट तुमच्या ऑटोकॅडमध्ये सेट केलेले असतील त्याप्रमाणे तो 20 डिस्टन्सवर तुमची लाईन कट करेल। पुढे तुम्ही एक्सटेंड करू शकता। फॉर एक्झाम्पल मी आता या ठिकाणी अशी लाईन खाली घेतो 10 डिस्टन्सवरती आणि एंटर। डिस्टन्स तुम्हाला डायरेक्ट एंटर करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची की यूज करायची नाही, डायरेक्टली तुम्ही डिस्टन्स टाकू शकता याप्रमाणे 20 आणि यानंतर या ठिकाणी 10 एंटर। तरीही तुमची कमांड अजून संपलेली नाही, तुम्ही पुन्हा एकदा एंटर केलं तर तुमची कमांड एंड होईल आणि तुम्ही कमांडमधून बाहेर याल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लाईन ही कमांड वापरून ऑटोकॅडमध्ये ड्रॉइंग ड्रॉ करू शकतो। या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याचशा कमांड आहेत, आपण या उरलेल्या काही कमांड्स पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू।